मला साधी दिसत नाहीये यार, पावसाळा लागला, पावसाचा पत्ता नाही. बरोबर आहे, या वर्षी उन्हाळ्यामध्ये तापमान पण 47 डिग्रीच्या वर गेलं आहे. जिकडे पाव तिकडे भुक्कास वाटत आहे. हे घर सिमेंटचे झाले, रस्ते सिमेंटचे झाले, परंतु मनाची प्रसन्नताच नाही. मला माहित आहे का हे सर्व कशामुळे होत आहे? वृक्षाच्या कमतरतेमुळे होऊन राहिले. 30% जंगल पाहिजे, तिथे फक्त 20% जंगल. विकासाच्या नावाखाली सगळे जंगल तोड चालू आहे आणि वृक्ष लागवड तर शुल्लक ठिकाणी होते. पावसाच्या पाण्याचा तर वाट पाहून थकतो माणूस. वृक्ष तोडची समस्या फक्त भारतात नाही तर इतर देशांना सुद्धा. जर यावर काही उपाययोजना झाली नाही तर जनावरेच नाही तर माणसे सुद्धा मरतात. काहीतरी करावं लागेल आणि त्यासाठी आपण वृक्षारोपण केलं पाहिजे आणि वृक्षांची लागवड केली पाहिजे. सरकारवर किंवा कोणा दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गोष्ट नाही. आता हे आपला स्वतःला पाऊल उचलावं लागेल. काय चालू आहे मुलांना? काय ना सर, आता वाटत आहे की वृक्ष लागवडीची गरज आहे. नक्कीच आम्ही संकल्पना घेऊन तुमच्याकडे आलो, कारण आता वृक्ष लागवड कमी आहे म्हणून वातावरणात बदल, पाऊस पडणार आणि दुष्काळ पडत आहे, त्यामुळे वृक्ष लागवडीची गरज आहे असं आम्हाला. गुड प्लॅन, चांगल्या कामाची सुरुवात आपल्यापासूनच करायला पाहिजे आणि जर आपले चांगले विचार असेल तर आपल्याला कोणीही मदत करेल. वन विभाग किंवा नगर परिषदेतील लोक हे सर्व आपल्याला सहकार्य करतील. तर चला मग, वेळ न गमवता आपण आजच वृक्षारोपण करू.